नमस्कार, तिबर झाली या मालिकेच्या 11 ऑक्टोबरच्या भागात काय घडलंय आज आपण बघणार आहोत। तर रोहिणी चहा पिण्यासाठी किचन कडे येते आणि बाबूरावला आवाज देऊ लागते की बाबूराव मला चहा द्या चहा द्या, पण बाबूराव काय येतच नसतो। तेवढ्यात तिकडून सायली येते, सायली तिच्यासाठी चहा घेऊन येते, बाकी सगळ्यांसाठी घेऊन आलेली असते। तर सायली तिला चहा देते आणि म्हणते आज सकाळी मी लवकर उठून सगळ्यांसाठी चहा केलाय, कसं झाला ते सांग। तर रोहिणी म्हणते हो खूप छान झाला। आणि तिथेच बसून सायली एकटी एकटीच बडबडत ते कप मोजत असते की हा सत्याचा, हा विक्रांतचा, हा अनुजाचा। तेव्हा रोहिणी म्हणते कशाला त्या सत्याचं सकाळी सकाळी नाव काढते, सगळा मूड खराब होईल, आधीच तर मला त्याचा खूप राग येतोय, समोर आला तरी खूप राग येतो। तेव्हा सायली म्हणते अगं तू तुझ्या मनात असं त्याच्याविषयी गैरसमज नको करून घेऊ, त्याच्या मनात तसंही नसेलही पण त्याच्याकडून चुकून झालं असेल, आपण त्याची बाजू एकदाही ऐकून घेतली नाही आणि तसंच त्याच्यावर ओरडू लागलो, त्याला किती काही बोललो मारलं पण त्याची बाजू एकदाही ऐकून घेतली नाही। तेव्हा रोहिणी म्हणते म्हणजे तुला अजून पण तोच बरोबर वाटतोय का, मी वाटत नाहीये का। तेव्हा सायली म्हणते अगं मला तसं बोलायचं नाहीये, पण आपण सत्याला आधीपासूनच ओळखतो ना की सत्या किती स्वार्थी आहे, म्हणून आपल्या सगळ्यांचा संशय त्याच्याकडेच जातो। आल्यापासून जी घटना झाली त्याच्यात आपण सगळ्यांनी सत्याकडे संशय दिलाय, आणि कालच कळालं ना की रोहिणीच्या ह्याच्यात त्याचा हात नव्हता, म्हणून ह्याच्यापासून सिद्ध होतंय की सत्या काहीच करत नाहीये। म्हणून आपण एकदा तरी सत्याला समजून घेऊया, आपण सगळे एकत्र राहतो पण सत्या नेहमी एकटाच पडतो, असं ते बोलतच असतात। तर दुसरीकडे सत्या त्याच्या खोलीत एकटाच आरशात बडबडत असतो की विक्रांत तू मला खूप मारलेला आहे, आता मी तुला सोडणार नाहीये, बघ मी तुझा कसा काटा काढतो ते। तेवढ्यात बाबूराव आत येतो आणि सत्या म्हणतो या बाबूराव शेठ काय चाललंय मग। तर बाबूराव म्हणतो तुम्हाला बोलवलं ना। तर सत्या म्हणतो हो हो सगळ्या कामाची तयारी झालेली आहे का, त्या विकीनी लईच हिरो बनायचा प्रयत्न केला आणि मला सगळं झिरो बनून टाकलं ना, आता बघ मी त्याचा कसा काटा काढतो ते, तू तयार आहे ना तुझ्या सगळ्या सामानासोबत। त्यावर बाबूराव म्हणतो की एवढं मोठं काम करायचंय ते एवढ्या एवढ्या पैशात होणार नाही, तुम्हाला अजून काहीतरी द्यावा लागेल। तर सत्या म्हणतो की तू म्हणजे तुला अजून पैसे लागतायत का। तर बाबूराव म्हणतो हो अजून डबल पैसे लागतायत। तर सत्या म्हणतो ठीक आहे तुला जेवढे पैसे लागतील तेवढे देऊन टाकतो, फक्त हे काम आजच्या आज झालंच पाहिजे। आणि बाबूराव तिथून निघून जातो। तरीकडे अनुजाच्या खोलीत हानमे आणि अनुजा असते आणि ते दोघं काही जोक्स करून खूप हसत असतात। तर तिथे सायली येते आणि सायली त्यांना चहा देते आणि म्हणते तुम्ही तुमचं बोला मी बाहेर जाऊन चहा पिते। तेव्हा अनुजा म्हणते अगं असं काय बोलतेस तू पण इथेच बसून पी ना चहा, म्हणून तिघही तिथेच बसतात। तर परत हानमे आणि अनुजा एकमेकाकडे बघून हसू लागतात। तर सायली म्हणते अगं मी खरंच सांगते मी बाहेर जाऊन पिते चहा, तुम्ही तुमचं बोला ना काय पर्सनल असेल ते। तेव्हा हानमे म्हणतो अगं तू एडी आहेस का, असं काही नाही बस इथेच आम्ही काहीतरी असं वेगळंच बोलत होतो। तेवढंच विकी आते, विकी म्हणतो मला माहिती ना तुमचं काय चाललंय, तुम्ही काय बोलत होता। आणि अनुजा गालातल्या गालातच हसू लागते। त्यावर हानमे विकीला म्हणतो काय बोलत होतो सांग बरं। त्यावर विकी म्हणतो की तुम्ही शाळेत असताना दोघं शॉपिंगला गेले होते ना, आणि अनुजा परत मोठ्या मोठ्याने हसू लागते म्हणते विकी तुम्हाला घाबरवलंच होतं। त्यावर विकी म्हणतो का ग एवढी का घाबरायला काय झालं। आणि सगळेजण त्याची जुनी आठवणी काढून परत हसू लागतात। इकडे बाबूराव चाकू शोधायला किचन मध्ये येतो आणि तो तिथं कुठे चाकू ठेवलेला असतो त्याला ते आठवत नसतं, पण तो एक डबा काढताना त्याच्या खिशात काहीतरी वाचतं आणि तो बघतो तर खिशातच चाकू असतो। आणि तो म्हणतो बापरे रात्रभर हा चाकू मी खिशात घेऊनच झोपलो होतो का, बरं झालं माझ्या पायात घुसला नाही ते। तर तो चाकू बाबूराव परत लपू लागतो। तेवढ्यात तिथं सत्या येतो म्हणतो बाबूराव तुम्ही हे काय करताय। त्याला बाबूराव म्हणतो काही नाही चाकू लपवतोय, माझ्या खिशात जर कुणी बघितला तर माझ्यावर सगळी संशय घेतील आणि माझी काही वाट लागेल। त्यावर सत्या म्हणतो असं काहीही होणार नाही, हा चाकू तुमच्या खिशातच ठेवा, जोपर्यंत तुम्ही विकीचा काटा काढत नाही तोपर्यंत हा चाकू तुमच्याकडेच राहणार। आणि बाबूराव तो चाकू त्यांच्याकडेच ठेवतो। तर इकडे पोलीस सगळेजण जोक्स करत बसलेले असतात आणि त्यांची जुन्या आठवणी काढत असतात। तेवढ्यात तिचा सत्या येतो आणि सगळेजण सिरियस होतात आणि काहीच बोलत नाही। तेव्हा सत्या अनुजाला म्हणतो की तुझी तब्येत कशी आता। तेव्हा अनुजा म्हणते ठीक आहे कालपेक्षा तर बरं वाटतंय आज। म्हणून सत्या म्हणतो की विकी थोड्या वेळ बाहेर येतोस का, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे। तर सगळेजण सत्याकडे घाबरत घाबरत बघतात आणि विकी म्हणतो ठीक आहे येतो मी। आणि विकी आणि सत्या बाहेर निघून जातात आणि जाता जाता सत्या विकीला म्हणत असतो की मला तुझी माफी मागायची आहे, मी खूप चुकीचं केले मला मान्य आहे, पण मला तुला खरं खरं सांगायचं आहे की मी नक्की का केलं ते। आणि मुद्दाम सत्या ठसका लागायचं नाटक करतो आणि म्हणतो विकी प्लीज माझ्यासाठी पाणी आणा, म्हणून विकी पाणी आणायला निघून जातो। तर सत्या बाहेरून बाबूरावला आत इशारा करतो की चल आता चाकू घेऊन ये। तेवढ्यात तिथे विकी पाणी घेऊन येतो आणि सत्याला पाणी देतो। आणि सत्या पाणी पिऊन झालं की म्हणतो थँक्यू सत्या खूप थँक्यू।
अरे विकी म्हणतो तुम्हाला काय बोलवलं होतंस, तेव्हा सत्या आणि विकी बोलू लागतात आणि विकी म्हणतो की ठीक आहे आता मी नीट जातो, तर सत्या म्हणतो ठीक आहे जात तू। तोपर्यंत बाबूराव त्याच्या माग चाकू घेऊन आलेला असतो, जसा विकी वळतो तेव्हा बघतो की बाबूराव चाकू घेऊन उभा असतो। विकी म्हणतो बाबूराव तुम्ही हे काय करताय चाकू घेऊन का उभा आहे, तर सत्या विकीचे दोन्ही हात मागून पकडतो आणि म्हणतो बाबूराव हल्ला करा खूपचा तो चाकू याच्या पोटात मारून टाकायला, पण बाबूराव खूप घाबरत असतो चाकू कडेच बघत बसतो आणि बघितल्यानंतर तो विकीच्या मानेवर वार करतो आणि विकीच्या मानेतून सगळं रक्त येऊ लागतो आणि विकी खाली पडतो, बाबूरावला खूप रडू येऊ लागतं। तेवढ्यात सत्याचा परत आवाज येतो की बाबूराव मारा खूपचा चाकू, आणि बाबूराव शुद्धीवर येतो बघतो की अरे तो दिवसा दिवसा स्वप्न बघत होता असं काही झालेलं नाही, आणि सत्या तसा बोलतच असतो की बाबूराव करा वार करा वार, तर बाबूराव घाबरतो चाकू घेऊन तिथं आत निघून जातो। तर विकी पलटतो सत्याची कॉलर पकडतो, दोघा जण मध्ये भांडणं सुरू होतात, तर बाबूराव आत जाऊन खिडकीतून बघतात आणि तिथून निघून जातात। तर इकडे विकी आणि सत्या दोघंही एकमेकाला सॉरी म्हणतात आणि त्यांची कॉलर सोडतात आणि सत्या म्हणू लागतो आता कळालं आपल्याला की बाबूराव किती घाबरट आहे ते, तो कुणाचा मर्डर करू शकत नाही, आता हा तर गेलेलाच आहे, आता तिसरा माणूस कोण आहे ते आपल्याला बघायचं आहे, आता आपल्याला कळालेलं आहे की बाबूराव नाहीये। आपल्याला असं वाटलेलं असतं की सत्या खरंच विकीचा मर्डर करेल की काय, पण असं नसतं, दोघं एकत्र येऊन कोण मर्डर आहे ते शोधत असतात आणि हा भाग इथेच संपतो। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।